शिंदे आणि ठाकरे गटात वर्चस्वाची लढाई सुरू असताना तिकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट एकाच मंचावर येण्याची चर्चा सुरू झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते रत्नागिरी इथं 16 डिसेंबरला 750 कोटींच्या विविध कामाचं भूमिपूजन होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये सर्व पक्षीय नेत्यांची नावं आहेत। यामध्ये ठाकरे गटातील आमदार आणि खासदारांचीही नावं आहेत। त्यामुळे कोकणात शिंदे गट आणि ठाकरे गट एकाच मंचावर येणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्या सोबत आहेत। निवृत्ती काय सांगाल, ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकत्र येणार, एकाच मंचावर दिसणार असं कळतंय, याविषयीचे काय अपडेट्स आहेत? नक्कीच फराह, उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रत्नागिरी दौऱ्यावर असणार आहेत आणि या दौऱ्याच्या दरम्यान जे आहे ते कोकणातील विविध प्रकल्पांचे म्हणजे जवळपास 700 कोटींहून अधिक कामांचं भूमिपूजन जे आहे ते भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे आणि याची जी निमंत्रण पत्रिका जी आहे ते तयार करण्यात आलेली आहे आणि या निमंत्रण पत्रिकेमध्ये कोकणातील सर्व आमदार असतील किंवा खासदार असतील, विधान परिषदेचे आमदार असतील, या सर्वांची नावं लिहिण्यात आलेली आहेत आणि त्यामध्ये ठाकरे आणि शिंदे गटातील देखील आमदारांची नावं आहेत, खासदारांची देखील नावं आहेत। त्याच्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटातील नेते आणि आमदार खासदार एकाच मंचावर येणार अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। एकंदरीत आपण निमंत्रण पत्रिका जर पाहिली तर ठाकरे गटातील देखील आणि सर्व आमदार आणि खासदारांच्या कोकणातली त्यांची नावं आहेत, त्याच्यामुळे हे आमदार उद्या उद्घाटन प्रसंगी एकाच मंचावर येणार का आणि जर मंचावर आले तर ते भाषणावेळी काय नक्की बोलणार किंवा कशा पद्धतीने बोलणार हे पाहणं महत्वाचं असेल। आपण पाहतोय की गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने अनेक वेळा आलेले आहेत, वर्चस्वाची देखील लढाई सुरू होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आपण पाहतोय की उद्या कोकणामध्ये जायतो मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजनाच्या कार्यक्रमांचं आयोजन आहे आणि याच कार्यक्रमादरम्यान ठाकरे आणि शिंदे गटातील आमदार खासदार एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे। निश्चितच निवृत्ती, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।